नमस्कार मित्रांनो, मी महेश धनावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत माझ्या पाठीमागची पूर्णाकृती मूर्ती बघता तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे आलो. आपल्या पाठीमागे आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांची पूर्णाकृती मूर्ती आहे. तर आपण या मूर्तीचं पहिलं दर्शन घेऊन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. एक मिनिट म्हणजे किती पॉईंट दहा दहा मिनिट जा एक मिनिट म्हणजे मित्रांनो, हे समोर आहे हे न्यू इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कसबा. मित्रांनो, कॉलेजच्या थोडं पुढं चालत गेल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक समोर दिसते. सरदेसांचा वाडा पाहण्यासाठी जिथे संभाजी महाराजांना कैद केलं होतं तो वाडा पाहण्यासाठी आपण चाललो. चला तर आपण वाडा पाहायला जाऊ. मित्रांनो, हा समोर पाहताय हा पूर्ण सरदेसांच्या वाड्याचा परिसर, आणि समोर पाहताय हा सरदेसांच्या वाड्याचा उरलेला भाग. सरदेसांचे वंश आता इथे राहत नाही, ते पाठच्या साईडला स्थलांतरित झालेत. त्यांच्या सांगण्यावरून हा वाडा हा खूप मोठा होता. ज्यावेळी संभाजी महाराजांना अटक झाली त्यावेळेस पूर्णपणे वाड्याला तोडमोड करून राख रांगोळी करून टाकली होती, आणि नंतर त्याचा चौथा भाग हा नंतर बांधला गेला. तो हा समोर दिसतोय हा वाडा. फितुर्कीमुळे संभाजी महाराजांना इथे कैद करून वडू या गावी जाऊन मानवरीत्या हत्या केली होती त्यांची. त्यावेळेस देसाईंकडे मसूळ खाते होते आणि संभाजी महाराज हे इथे त्यावेळेस यायचे आणि इथून न्यायनिवाडे किंवा मसूळ खात्याबद्दल काही चर्चा असेल तरी या ठिकाणाहून व्हायची. संभाजी महाराजांना कैद केलं 3 फेब्रुवारी 1989 हा एक इतिहासातला काळा दिवस म्हणून ठरलेला. लाकडी खोड्यात हात आणि मान अडकलेली, आसन नसलेल्या उंटावर बसलेले, डोक्यावर मुकुटाच्या व नेहमीच्या पगडीच्या जागी विदूषकाची टोपी चढवलेली, पादत्रण व शास्त्र नसलेले शंभूराजे, मोगल सैनिक जवळून पाहू लागले. याच शंभूराजांचं नुसतं नाव ऐकलं की या सैनिकांचं अंगात थरकापच उडत असे. आज त्याच सैनिकांच्या कैद्यात जकळलेल्या वेशात पाहून मोगल सैनिक सुडाचा आसुरी आनंद लुटू लागले. तऱ्हे तऱ्हेने शंभूराजांची विटंबना सुरू झाली. कुणी भाल्यानं टोचं तर कुणी दगडीने मारं. शंभूराजांना जास्तीत जास्त शारीरिक कष्ट व्हावे अशी बादशाची इच्छा होती, कारण त्यामुळे इस्लिमांचा उत्साह वाढून काफरांचा प्राण कंठास येईल असे त्यांची धोरण होती. हा आहे वाड्याच्या पाठीमागचा भाग. सध्या त्याची खूप पडझड झाली आणि आपल्या संगमेश्वराला एवढा मोठा इतिहास लाभला आणि त्याची आपण जतनहीसुद्धा करू शकलो नाही आहे ही एक लाजास्पद गोष्ट आहे. अजूनही अंगावर काटा येतो या वाड्याजवळ आल्यानंतर. मागचा इतिहास जणू काय साधंच घालतोय.
तुम्ही पाहू शकता की इथे असे खांबे आहेत, दगडाचे आहेत, पूर्णपणे इथे आहेत, त्या पुढे असे वगैरे आहेत. हे मी पहिल्यांदा बघतो, कारण मी आत्तापर्यंत यूट्यूबमध्ये पण पाहिलं कुणी हे दाखवलेलं नाही आहे. तर हे याचं विश्लेषण आपण काही करू शकत नाही आहे की कशा इथे सांगायला पण कोण नाही, पण हे त्यावेळेसच आहेत असं मला तरी वाटतं. तर किती बघा, त्या साईडला ते दिवाळ वगैरे असे तुटकी फुटकी आहेत, तर ह्या साईडला काहीतरी होतं असणार, अगोदर वाड्याचा ते भाग असणार इथे कुठेतरी अक्षर वगैरे एक वाड्याचाच भाग होता असणार हा पण. तर आता इथे काय हे काय काय अवशेष राहिले आहेत पहिल्यातले, तर ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, याच परिसरामध्ये पुढे काही जुनी मंदिरं आहेत शिवकालीन, ती आम्ही आता पाहण्यात जात आहोत. संभाजी महाराज त्या मंदिरांची पूजा करायला येत असत. येथील जी मंदिरं आहेत ती सरदेसाईंचे वंश आता राहत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ही मंदिरं संगमेश्वरमध्ये 350 मंदिरं तुम्हाला मिळतील. काही पडक्या अवस्थेत मिळतील, तर काही नष्ट झाले, तर काही जणांचे अवशेषही तुम्हाला पाहावयास मिळतील. त्यातली काही उरलेली ही मंदिरं आपल्यासमोर दिसत आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकत असाल की खूप जुनं बांधकाम, म्हणजे किती सुंदर असं कोरीकाम, पूर्णपणे दगडाचं कोरीकाम केलेलं हा घुमट, किती छान पद्धतीने असं कोरीकाम केलेलं आहे, अजूनही ते टिकून आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकत असाल की नंदींची मान आणि मंदिरांची कळस हे तोडले गेलेत. आता राहत्या सरदेसाईंच्या सांगण्यावरून बादशाला ज्यावेळेस प्रश्न पडला की मराठ्यांना भडकवायचं कसं, त्यावेळेस त्याने काढलेला हा पर्याय की मराठ्यांची जी देवस्थान आहेत, मंदिरं आहेत, ती तोडल्याने मराठी हा आपोआपच भडकेल, या अर्थाने या मंदिरांची कळस आणि नंदींची मान किंवा देवस्थान पूर्णपणे उद्ध्वस्त करणे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.